कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सई, तू लोकांना घरी जेवायला बोलवतेस आणि मुद्दामून तासन तास उपाशी ठेवतेस, हे खरंय का? सोनाली. सोनाली म्हणजे सोनाली खरे की कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी, हिरकणी. हिरकणी सोनाली कुलकर्णी. खूप वेळेला असं होतं की आम्ही प्लॅन बनवतो पण ते पोस्टपोन होत. म्हणजे मी मुंबईत राहून हे रिअलाइज केलं की तुम्ही एका शहरात असता पण तुम्ही भेटत नाही. तुम्ही बाहेर शूटिंगला जाता तेव्हा रोज भेटणं होतं. तर असे जे काही ओकेजन्स असतात ते खूप स्पेशल असतात. आणि मी सोनालीला तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या आणि तिच्या नवऱ्याला घरी बोलवलं होतं. आणि म्हणजे असा टाइमपास झोन होता खरं तर. मॅच बघत होतो आम्ही आणि तू ये मग आय विल कुक फॉर यू असं. तर लंच मी बनवणार होते, तसा डिनर झाला, एवढंच झालं. म्हणजे बायका गप्पा मारायला लागल्यानंतर काय होत असेल याचा विचार म्हणजे माहिती आहे आम्हाला, पण ते बिचारा कोकरू नवीन नवीन लग्न झालेलं, तो ब्रिटनचा आहे, तो अर्धा तो असा तो बोलतो तर त्याचं इंग्लिश इंग्लिश इंग्रजाळलेला आहे तो. आणि त्या मुलाला तू घरी बोलून जेवायला, दुपारी बोलून संध्याकाळ जेवण दिलंस. पण इट वॉज वर्थ इट. आणि वर्थ इट म्हणजे वर्थ फॉर यू अँड फॉर हर. नाही नाही, फॉर हर ऑल्सो. सोना तिखट मीठ लावून सांगणारच कारण ती सोना आहे. पण त्यातलं तिखट मीठ काढून मी सांगते, मी गमच्या गप्पा रंगल्या आणि नंतर जे जेवण झालं ते सगळं संपलं, एवढं चांगलं झालं. लोकांच्या पायात मांजर घोटाळतं, कुत्र घोटाळतं, पण तुझी गोष्टच वेगळी आहे. सेटवर अनेकदा तुझ्या पायावरनं उंदीर गेले. ओ गॉड. उंदरांना लढायला लावते एवढा उंदरांना? प्राण्यांचं आणि माझं काहीतरी कनेक्शन आहे. सगळे येऊन मला भेटत असतात किंवा माकड चावलं पण आहे मला. पुढचा प्रश्न तोच आहे, भेटतात किंवा चावतात, आय डोंट नो व्हॉट इट इज. पण प्राण्यांना बहुतेक माझ्याबद्दल अट्रॅक्शन वाटत असेल किंवा मी असे वाईब्स, फ्रेंडली वाईब्स देत असेल त्यांना, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. राक्षस नावाची एक फिल्म केली होती मी, तर आम्ही डांगच्या जंगलात शूट करत होतो आणि तिथे एक मुलगा अत्यंत गोड छोट्याशा माकडाला घेऊन आला होता आणि मी त्याला भेटायला गेले. हा किती गोड आहे असं. आणि त्याला माझा टॅटू दिसला, त्याला असं वाटलं की हे काहीतरी फ्रूट वगैरे असेल. त्यांनी डायरेक्ट माझा हात असा गेला आणि चावलं मला माकड. बर, इथे किस्सा संपत नाही. बर, माझं शूट 3-4 दिवस बाकी होत. सो मी 5 इंजेक्शन्स घेतली, 3 महाराष्ट्रात, 3 गुजरात, 2 गुजरात मध्ये. तर कहा काटा कुत्ते ने असं सगळेजण विचारायचे. तर मी सांगायचे माकडाने चावलं. मग समोरच्याची 10 सेकंद हसण्यात जायची किंवा हे पचवण्यात जायची की असं पण होऊ शकत. त्यामुळे हा खूपच विअर्ड किस्सा आहे माझ्या आयुष्यातला. नाही खरंच आहे ना, म्हणजे सामान्य माणसांना कुत्रा चावतो, अभिनेत्यांना दिग्दर्शक चावतो, दिग्दर्शकाला लेखक चावतो, हा निर्मात्याला चॅनलचे मोठे मोठे अधिकारी चावतात. पण सई, तुला जर का माकड चावत तर या आयुष्यामध्ये तू कुणाला एवढा त्रास दिलायस की पुढच्या आयुष्यात जन्म घेऊन माकड होऊन तो तुला चावू शकतो माणूस? आई. अच्छा, काय एवढा त्रास दिला? त्रास असं नाही, पण माझ्या आईचं म्हणणं आहे की तुला असं वाटतं तू खूप काय शहाणी मुलगी आहेस, पण तुझ्या बरोबर राहणं हे खूप अवघड आहे कारण तू खूप मुडी आहेस. आता आपण जेव्हा वागतो तेव्हा आपल्याला तर कळत नसतं की, तर ती म्हणते की तुझे असे झपाझप मूड बदलतात आणि त्याच्याबरोबर ऍडजस्ट करणं खूप दमछाक होते. आणि तिचं असं म्हणणं आहे की माझा जर बायोपिक झाला तर त्याचं नाव पसारा असं असेल, कारण मी खूप पसारा करते. या निमित्ताने आईबद्दल अजून आम्हाला ऐकायला आवडेल, कारण मला वाटतं तुला आईने एकटीने वाढवलं रे. आईने एकटीने वाढवलं कारण माझे वडील मर्चंट नेव्ही मध्ये होते, त्यामुळे ते वर्षभर बोटीवरती असायचे, त्यामुळे आम्ही दोघीच असायचो. आणि काय नाही, मला असं वाटतं आम्ही दोघीही तलवारी आहोत आणि एका म्यानात नाही राहू शकत. म्हणजे आम्ही एक महिना एकत्र राहिलो की एक कुणीतरी बॅग उचलून निघून जायला निघतं. त्यामुळे तसं झालं नाही तर मला अशी धडकी भरते की काहीतरी नॉर्मल नाहीये, हे नॉर्मल नाहीये. मला असं वाटतं की एका आईनी तिच्या मुलीला 17व्या वर्षी एका दुसऱ्या शहरात पाठवणं हा खूप मोठा त्याग आहे आणि तो तिने माझ्यासाठी केला. आणि मी परमेश्वराचे आभार मानीन की मी व्यवस्थित रस्त्यावरती पाऊल ठेवलं आणि त्या पाऊल वाटेने मी पुढे पुढे चालत गेले. मला असं वाटतं की
ही रिव्हर्स सायकोलॉजी पेरेंट्सची जी असते की तुमच्यावरती एकदम पूर्ण विश्वास टाकतात तेव्हा ती तुमची जबाबदारी होऊन जाते की या विश्वासाला आता सार्थ उतरलंच पाहिजे. वा वा खूप छान, खूप व्हेरी स्वीट. आणि आता वेळ झालेली आहे ती खुर्ची फिरवायची, म्हणजे अर्थात बाईट पाहायची. आता इथे एक बाईट लागणार आहे. तुम्हाला विचारायचं कुठे लागणार बाईट, तर तो ह्या मोठ्या स्क्रीनवर लागणार. ओके, मग तू ओळखायचंयस की तो आवाज कुणाचा आहे. लावा रे तो बाईट. हाय सई, तू आवाज ओळखणार नाही मला, मला माहिती आहे, पण एक उदाहरण दिलं तू नक्की ओळखशील. ते उदाहरण आहे की एक गाडी आपण घेतो त्याच्यानंतर ती 3 ते 4 वर्ष वापरायची. काय खुपणारी गोष्ट सांगू मी. काही खूपच नाही, खूप छान आहेस, चांगलीस, अशीच राहा. आणि मला खात्री आहे की तुझं काम ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने मला असं वाटतं की लवकरच एक छानसं नॅशनल अवॉर्ड. थँक्यू अंकुश, माझ्या मनापासून इच्छा. दुराच्या वेळीस मला असं वाटलं होतं की ते तुला मिळालं, पण मिळणार. आय लव्ह यू, लव्ह यू, बाय बाय. गाडीचा काय किस्सा आहे? मला गाड्या खूप आवडतात. मला म्हणजे मी जेव्हा पहिली गाडी घेतली होती ती खूप महागडी गाडी घेतली होती आणि मला खूप लोकांनी बॅश केलं होतं की तू काय करतेयस, तू आधी घर घे, महागडी गाडी का घेतेयस. तर माझं हे म्हणणं होतं की मी अर्धा वेळ माझ्या गाडीत असते तर ती गाडी एकदम सेफ आणि मला ट्रॅव्हल करायला एकदम सुखकर अशी पाहिजे. आणि मग 4-5 वर्षांनी मला असं वाटतं की चला आता नवीन गाडी घेऊया. त्यामुळे मला गाड्यांचं थोडं गाडी प्रेम आहे आणि हे अंकुशला माहितीये. आणि असं काही आपलं असं नसतं की तुमचं बजेट काय मॅडम, नाही, जी आवडली गाडी ते आपलं बजेट. अच्छा, म्हणून तो त्यांनी तुला डोस दिला होता. अच्छा, असं आहे ते. असं आहे, मग तू त्याचं ऐकलं होतंस का? नाही नाही. अजून एक बाईट आहे आपल्याकडे, बघूया कोणाचं आहे. हाय सया, तुझ्याबद्दल असं फॉर्मली काहीतरी इंटरव्ह्यू साठी म्हणून बोलायचं तर मला काही सुचत नाही आणि एरवीही मी फार तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करत नाही असा तुझा आरोप असतो. तर या निमित्ताने मी सगळ्यांसमोर हे पुन्हा एकदा जाहीररित्या सांगू इच्छिते की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. तुझ्याबद्दल काय खुपतं हे मला सांगायचं आहे. तर मला असं सांगावं असं वाटतं की तुझ्या आयुष्यात जेव्हा नवीन रोमॅन्स शिरतो ना तेव्हा तू मला विसरतेस आणि माझ्याशी बोलणं कमी करतेस आणि मला दूर करतेस. चोंबडी. तर आता जो तुझ्या आयुष्यातला रोमॅन्स आहे त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही, तो मला खूप आवडतो, तो क्यूट आहे. पण मला असं वाटतं की आता तो झालाय तसा जुना, तर ये परत आता माझ्याकडे, कारण फायनली मी मेन आहे ना. तर कधीही नव्याची नवलाई सरेल आणि कधी एकदा परत तू माझ्याकडे लक्ष द्यायला लागशील असं मला तुला विचारायचं आहे. आणि हे तुझ्याबद्दल मला खूप काही थोडस हे मात्र एक बघ त्याच काय करणार. बाय, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झी5 ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.